नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, सध्या मी उभा आहे पुणे मुंबई रस्ता पुणे शहरामध्ये. पुणे शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी पिंपरी चिंचवड भागातनं ज्यावेळेस आपण पुणे शहरामध्ये येतो त्यावेळेस या जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरनं आपण पुण्यात येत असतो. मी आता ह्या हायवेवर, पुणे मुंबई हायवेवर रस्त्याच्या मधोमध उभा आहे आणि तुम्हाला हे चित्र दाखवत आहे. हा रस्ता पूर्णतः रिकामा आहे. या रस्त्यावर आता एकही गाडी आपल्याला दिसत नाहीये. पिंपरीकडनं येणारा हा जो पूल आहे, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड यांना जोडणारा हा जो पूल आहे, हा हॅरिस ब्रिज आपल्याला समोर दिसतोय. या रस्त्यावरनं आता आपण जे शूटिंग करत आहोत, आता साधारणतः सकाळचे 11 वाजलेले आहेत. या 11 वाजताचं हे दृश्य आपण बघतोय. या ठिकाणी वॉर्डन्स या रस्त्यावर आहेत आणि संपूर्ण रस्ता आपण बघतोय, कंटिन्युअस आपण शूटिंग करतोय. हा आहे खडकीकडे जाणारा रस्ता. हा रस्ता सुद्धा वाहतुकीने कसा रिकामा आहे, एक्का दुक्का गाडी या ठिकाणी आपल्याला दिसतीये. असे चित्र खरं तर कधीच आपल्याला बघायला मिळत नाही. हा पुणे मुंबई महामार्ग जो आपण बघतोय, हा पुण्याकडे जाणारा रस्ता आहे. बोपुडी चौकात आता आपण उभे आहोत आणि या ठिकाणी आपल्याला हा मोकळा रस्ता बघायला मिळत आहे. आपण बस बघतोय, समोरनं पीएमपीएलची एक बस येते. अतिशय आपण बसतो, मोकळी दिसते बस. बसमध्ये कोण आहे का? प्रवासी एक पण नाही. मोकळी बस आता या ठिकाणी आहे. लोकांचा प्रतिसाद जो आहे बंदला हा अतिशय चांगला मिळतोय. बस ही पूर्णतः रिकामी आहे. निगडी भक्तिशक्ती चौक जाणारी ही जी बस आहे, ही या ठिकाणी आता आपण बघतोय. पूर्ण रिकामी असलेली बस आता आपल्याला बघायला मिळालेली आहे. प्रवासी आणि नागरिकांनी जनता कर्फ्यूला कशी प्रतिसाद दिलेला आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे हा आपण बघतो आहे. अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी बघतोय. वाहतूक शाखेचे पोलीस या ठिकाणी आहेत, परंतु गाडीवर एक्का दुक्का गाडी आपल्याला रस्त्यावर दिसतीये, त्यामुळे आज कदाचित त्यांना थोडा विश्रांती मिळाली असेल. या ठिकाणी वॉर्डन सुद्धा आहेत, ते सुद्धा या ठिकाणी वाहतूक नियंत्रण किंवा देखरेखीसाठी आहेत. नेहमीची ड्युटी ते करतायत. पुणे मुंबई रस्ता बोपुडे भाग आता आपण बघतोय. या ठिकाणी आपल्याला या रस्त्यावरची जी खामोशी आहे ही बघायला मिळत आहे. हे आहे खडकी रेल्वे स्टेशन. खडकी रेल्वे स्टेशनवर सध्या हा जो शुकशुकाट आपण बघताय हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. एकही पॅसेंजर या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसत नाहीये. या ठिकाणी संपूर्ण प्लॅटफॉर्म रिकामा आहे. एकही पॅसेंजर या ठिकाणी खडकी रेल्वे स्टेशनवर आपल्याला दिसत नाहीयेत. पूर्ण असं रिकामा रेल्वे स्टेशन या ठिकाणी दिसतोय. ही खडकी बाजारातली जी चौपाटी आहे ही आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी सकाळी बाजार असतो, पण आता ह्या संपूर्ण मोकळ्या बाजारामध्ये या ठिकाणी आपल्याला फक्त पक्षी दिसत आहेत या ठिकाणी बसलेले. हा आहे खडकी बाजार. खडकी बाजारात पूर्ण रिकामा आहे. एकही हा एखादा व्यक्ती या ठिकाणी दिसतोय, परंतु संपूर्ण बाजारपेठ या ठिकाणी बंद आहे. संपूर्ण रस्ते ओस पडलेले आहेत आणि बाजारात कडकडीत बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला जो प्रतिसाद मिळालेला आहे हा बघता आम्ही पुणेकर आणि खडकीकरांना सलाम करू इच्छितो. आता मेडिकल स्टोअर जे या ठिकाणी उघडं आहे, या मेडिकल स्टोअरच्या मालकांशी आपण बोलूयात. तुम्ही सकाळी किती वाजता उघडलेले दुकान? 8 वाजता. 8 वाजलेत आणि साधारणतः आता 11 वाजलेलेत. तुम्हाला रस्त्यावर कोण दिसतंय किंवा तुमच्याकडे काय नाही? शिवाय गव्हर्नमेंटचे ग्राहक कोण आलेले तुमच्याकडे?
ग्राहक एखाद दुसरे आलेले ते पण गव्हर्नमेंटचेच सेवक ज्यांना सॅनिटायझर किंवा मास्क हवं होते. आज सकाळपासून तुमच्याला खरं तर मेडिकल स्टोअर इमर्जन्सी सेवेमध्ये आहे ते उघडे ठेवण्याची परवानगी दिली, पण नागरिकच रस्त्यावर नाहीये. म्हणजे असा एवढा मोकळा रस्ता तुम्ही कधी यापूर्वी कधी नाही. कर्फ्यू प्रॉपर असतानाही एवढी शांतता नव्हती जेवढी आज आहे. लोकांचे आभार त्यांनी प्रधानमंत्रीचे ऐकलेत. हा अशा पद्धतीचे जे चित्र आहे हे संपूर्ण पुणे शहरात बघायला मिळत आहे. आम्ही खडकीमध्ये आहोत. खडकीतलं हे मेडिकल स्टोअर सकाळी 8 ते 11 जवळजवळ 4 ते 5 तास हे या ठिकाणी बसलेले आहेत आणि एकही ग्राहक त्यांच्याकडे आलेला नाही. इमर्जन्सी सेवा आहे त्यामुळे अख्ख्या बाजारामध्ये हे एकटे दुकानात बसलेले आहेत, दुकानात बसून आहेत, प्रतीक्षा करतायत ग्राहकांची. पण कोणत्या ग्राहकाला इथपर्यंत येण्याची आज वेळ येऊ नये, कोणावर इमर्जन्सीची वेळ येऊ नये अशीच आमच्याकडनं अपेक्षा आहे. मात्र नागरिकांनी जो प्रतिसाद दिलेला आहे हा प्रतिसाद बघता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे केलेलं आवाहन आहे किंवा महाराष्ट्र सरकारमधनं जे आवाहन झालेलं आहे ते खरोखरच आपल्याला नागरिकांनी पाळलेलं आहे असं आपल्याला दिसत आहे. पोलीस सुद्धा पेट्रोलिंग करत आहेत. नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करत आहे. काही नागरिक जे घरातनं बाहेर फिरत आहेत त्यांना हे या ठिकाणी घरात बसण्याचे आवाहन करत आहेत. हा खडकीतला प्रसिद्ध असला गांधी चौक आपण बघतोय. त्यानंतर हा संपूर्ण सराफ बाजारकडे जाणारा जो रस्ता आहे हा या ठिकाणी आहे. जुन्या बँक ऑफ महाराष्ट्रकडे हा जाणारा रस्ता आपण या ठिकाणी बघतोय. संपूर्ण चौक रिकामा आहे, रस्ते रिकामे आहेत. हा कॅन्टोनमेंट हॉस्पिटलकडे जाणारा जो रस्ता आहे हा आपण बघतोय. त्याचप्रमाणे हा खाली महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता हा पूर्णरित्या हा आपल्याला आता रिकामा दिसत आहे. खडकीचा बाजारातला बस स्टॉप आपण बघतोय. एकही प्रवासी या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीयेत. संपूर्ण बस स्टॉप या ठिकाणी रिकामा आहे. सराफ बाजार आहे. सराफ बाजारातील चित्र आपण बघतोय. संपूर्ण बाजारपेठ रिकामी आहे, मोकळी आहे आणि सर्व दुकाने या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहेत. कडकडीत बंद जो आपण म्हणतो कर्फ्यू बंद, परंतु आज जनता कर्फ्यू असूनही म्हणजे प्रशासनाने किंवा पोलिसांनी हा बंद केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी या कडक बंदला प्रतिसाद दिलेला आहे. या पक्षी सुद्धा या ठिकाणी एवढे निवांत पद्धतीने दाणे खाताना दिसत आहेत. एवढा मोकळापणा त्यांना यापूर्वी कधीच मिळाला नसेल. ही आणखीन एक बस आपल्या समोरनं जातीये. पुणे स्टेशनवरनं चिंचवड गावाकडे जाणारी ही बस ही पूर्णतः रिकामी आहे. एखाद दुसरा पॅसेंजर या गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग खडकीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग पूर्णतः रिकामा. जनता कर्फ्यू 100% यशस्वी या भागात झालेली आहे. 11:30 वेळ आहे आत्ता आणि हा आपण बघताय संपूर्ण रस्ता अशा पद्धतीने मोकळा आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला इकडची परिस्थिती पुणे शहराची आणि खडकी बाजारातील परिस्थिती दाखवणार आहे. प्रवासी आलेले आपल्याला दिसत आहेत, मात्र वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे त्यांना बऱ्याच लांबपर्यंत चालत जाण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. रिक्षा वगैरे सर्व काही बंद आहेत त्यामुळे. बोपडीला जाणारा हा जो रस्ता आहे किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी आपल्याला या साईडला उजवीकडे बघतोय. आपण समोर मानाजीबाग हा परिसर आहे. रस्त्यावरचं हे चित्र जे आपण बघतोय हे पूर्णतः रिकामा रस्ता. खरंच यापूर्वी कधीही इतका मोकळा रस्ता बघायला मिळाला नव्हता. आम्ही अनेक राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद बघितलेले आहेत, मात्र एवढा यशस्वी बंद आणि ते सुद्धा नागरिकांनी स्वतःसाठी केलेला बंद हा एवढा यशस्वी ठरतोय हे खरंच पुणेकर नागरिकांनी आमच्या खडकी बोपडीकर नागरिकांचा आभार मानावा लागेल, अभिनंदन करावं लागेल की त्यांनी या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
आव्हानाला जो प्रतिसाद दिलाय हे खरंच पुणेकर यासाठी कौतुकास्पद आहेत. पुन्हा आपण आलेलो आहोत बोपुडे भागामध्ये. या रस्त्यावर एखाद दुसरी गाडी आपल्याला तुरळक गाडी दिसतीये, ते सुद्धा काही कामानिमित्त बाहेर पडलेले आहेत आणि सरकारी कर्मचारी हे रस्त्यावर आहेत. मित्रांनो, आता आपण आहोत खडकी रेल्वे स्टेशन या ठिकाणी. दुपारी 12:30 पुण्यावरनं लोणावळाकडे जाणारी ही जी लोकल आहे ही आता आपण बघतो आहोत. ही लोकल आपल्या ठिकाणी खडकी रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आता येत आहे. आज रेल्वेच्या फेऱ्या कमी करण्यात आलेल्या आहेत आणि प्लॅटफॉर्मवर तसं पाहिलं तर नागरिकांची गर्दी, प्रवासी कोणीच या ठिकाणी नाही आहेत. खूप कमी प्रवासी या ठिकाणी ये जा करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आहेत. लोकलमध्ये किती गर्दी आहे हे आपण या ठिकाणी बघण्यासाठी थांबलेलो आहोत. दुपारी 12:30 वाजलेले आहेत आणि खडकी रेल्वे स्टेशनवर ही लोकल या ठिकाणी आलेली पूर्णतः रिकामी. या लोकलमध्ये गर्दी आता बिलकुल दिसत नाहीये, पूर्ण रिकामी लोकल. प्रत्येक डब्यामध्ये एक दोन असे पॅसेंजर आपल्याला दिसत आहेत, प्रवासी या ठिकाणी दिसत आहेत. एखाद दुसरा प्रवासी या रेल्वे आपल्याला लोकलमध्ये दिसतोय. बाकी संपूर्ण लोकल या ठिकाणी रिकामी आहे. हे चित्र जे आहे आपण आता या ठिकाणी बघतोय. लोकल गाडी पूर्ण रिकामी आहे. एखाद दुसरा पॅसेंजर या लोकलमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रवास करताना दिसतोय. पुण्यावरनं लोणावळ्याला जाणारी 12:30 जी लोकल आहे या ठिकाणी आपण बघतोय चित्र, या लोकलचं चित्र. प्रवाशांची संख्या खूपच कमी आहे. एका डब्यामध्ये 2-3 प्रवासी फक्त आपल्याला बसलेले या ठिकाणी दिसत आहेत.